हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू पी एस यू पी मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा। स्टूडेंट्स, आज आपण आशयुक्त अध्यापन पद्धति इतिहास तर यातील युनिट नंबर फर्स्ट सुरू करत आहोत। तर युनिट नंबर फर्स्ट आहे इतिहासाची ओळख। तर यातला 1.1 जो आहे तो म्हणजे व्युत्पत्तीनुसार इतिहासाचा अर्थ आणि स्वरूप समजून घेणार आहोत। तर बघा, इतिहासाला इंग्रजीत हिस्ट्री असे संबोधले जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे। हिस्ट्री हा शब्द हिस्टोरिया या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे। तर या शब्दाचा अर्थ सत्य शोधणे किंवा भूतकाळात घडलेल्या घटना व परिस्थिती यांचा अभ्यास आहे। हिस्टरी या शब्दाची उत्पत्ती आणि अभ्यास हिरोडॉट्स व थ्युसिडाइड्स या दोन इतिहासकारांशी संबंधित आहे। मराठीत इतिहास या शब्दाची उत्पत्ती इति अधिक ह अधिक आस अशी शब्द विग्रह करून मांडली जाते। याचा अर्थ इति बरोबर असे, ह बरोबर हे, आस बरोबर घडले। तर या पद्धतीने इतिहासाचा व्युत्पत्तीनुसार अर्थ आपल्याला सांगता येऊ शकतो। आता नेक्स्ट पॉइंट, इतिहासकारांनी इतिहास विषयीच्या मांडलेल्या काही संकल्पना समजून घेऊया। ई एच कार यांनी इतिहासाची डेफिनेशन सांगितलेली आहे, व्याख्या। हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन द प्रेझेंट अँड द पास्ट। भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय। त्यानंतर हॅपोल्ड यांनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे, ती बघू आपण। तर हिस्ट्री इज अ लॅम्प ऑफ एक्सपिरियन्स, इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे। तर स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलंच असेल इतिहासाची संकल्पना, आणि या व्याख्यांच्या स्वरूपातच आपल्याला इतिहासाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे। तर नेक्स्ट पॉईंट आहे 1.2, इतिहासाच्या विविध व्याख्या आणि इतिहासाची आधुनिक संकल्पना समजून घेणार आहोत। तर इतिहासाच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत, तर त्या आधी समजून घेऊ। तर बघा, कार्ल ईल यांनी इतिहासाची व्याख्या केलेली आपण समजून घेऊ। भूतकालीन थोर व्यक्तींची चरित्रे म्हणजे इतिहास। त्यानंतर हेरोडोट्स यांनी देखील व्याख्या केलेली आहे, भूतकालीन मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास। त्यानंतर पंडित नेहरूंनी देखील व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे मनुष्याने निरनिराळ्या युगात निसर्ग व पंचमहाभूते, वन्य पशु व अरण्य आणि शेवटी ज्या सजातीयांनी त्याला पददलित ठेवण्याचा व आपल्या स्वार्थासाठी त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या सर्वांच्या विरुद्ध दिशेने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास। त्यानंतर वीद घाटे यांनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे, तर ती म्हणजे मानवी प्राण्याचा पृथ्वी तलावावरील उत्क्रांतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे इतिहास। इतिहास म्हणजे पृथ्वी तलावरील समाजातील घडामोडींचे संगतवार व कालचक्रानुसार केलेले सत्यकथन। त्यानंतर श्री मा ठिगळे यांनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे, व्यक्ती व समाज यांचे एकमेकांवर आघात व प्रत्याघात प्रयत्नही चालू असतात। या आघातांची व प्रत्याघांची कार्यकारण भावाने केलेली नोंद म्हणजे इतिहास।
जर्मनी हा देश इतिहासाचे माहेरघर समजले जाते. लिओफोल्ड हॉर्न रॅक यांच्या मते इतिहासकाराने ऐतिहासिक घटना व तथ्य याबद्दल स्वतः कोणताही निर्णय न घेता प्रत्यक्ष जे घडले त्याचा वास्तव वृत्तांत देणे हे त्याचे कर्तव्य होय. यामुळे भूतकालीन घटना घडामोडी तथ्ये यांची यथार्थ स्वरूपात मांडणी करणे म्हणजे इतिहास होय. ही वास्तववादी कल्पना उदयास आली. पुढे इतिहासाला शास्त्राची प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून भौतिकशास्त्रातील संशोधन पद्धती व नियम यांचा इतिहास संशोधनात अंगीकार करण्यात आला. यामुळे इतिहासात चिकित्सा तर्कनिष्ठता वस्तुनिष्ठता व शिस्तबद्धता या गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून 19वे शतक हे इतिहासाचे शतक असे संबोधले जाते. इतिहासातील संशोधनामधील बदलामुळे ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण चिकित्सा व तर्कनिष्ठ तात्विक चर्चा होण्यास सुरुवात झाली. त्यातून ऐतिहासिक चिकित्सा ही कल्पना उदयास आली. इतिहास म्हणजे राजकीय घटना व घडामोडींचा संगतवार वृत्तांत. या इतिहासाच्या परंपरागत कल्पनेला कार्ल मार्क्सने जबरदस्त धक्का दिला. इतिहासाला त्याने आर्थिक दृष्टिकोन प्राप्त करून दिला. त्यामुळे इतिहासाच्या रचनेत सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक अंगांना वाव मिळू लागला. तर स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आल्याच असेल इतिहासाच्या ज्या विविध व्याख्या आहेत तर त्या विविध तज्ज्ञांनी केलेल्या आहेत, त्या आपण समजून घेतल्या. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे, इतिहासाची आधुनिक संकल्पना. तर इतिहासाची आधुनिक संकल्पना देखील समजून घेऊ. तर इतिहास केवळ आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक असू शकत नाही. मानवी जीवन एकांगी असूच शकत नाही. मानवी जीवन एकात्मक आहे. नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा ही जशी मानवाची ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक हे मानव जीवनाचे विविध पैलू आहेत. इतिहासाच्या आधुनिक संकल्पनेत या विविध पैलूंचे एकात्म सम्यक दर्शन अपेक्षित आहे. आदर्श नगर रचना करताना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या जीवनोपयोगी विविध सुविधांचा विचार केला जातो. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासहित सर्वांगांचा विचार असतो. इतिहासाच्या आधुनिक संकल्पनेत मानवी जीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक पैलूंमध्ये प्रमाणबद्धता अपेक्षित आहे. इतिहासाचा अभ्यास करताना जुने ते सोने व नवे ते हवे या अत्यंतिक टोकाच्या भूमिका कल्याणदायी ठरत नाही. वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या संदर्भात जुन्या व नव्या गोष्टींमधील जे सोने असेल ते सुवर्ण मात्रच फलदायी ठरते. समन्वयातून इतिहास साकार होतो. मानवाच्या उत्क्रांतीचा क्रमाक्रमाने होणारा विकास, विविध क्षेत्रातील यश अपयशाचा अभ्यास आधुनिक इतिहासात केला जातो. तर स्टुडंट्स, आपल्या युनिट नंबर फर्स्टमधील 1.1 आणि 1.2 पॉईंट संपलेला आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. धन्यवाद.